नमस्कार. प्रुडंटच्या गझालीय कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीचे श्री विवेक पोंक्षे आणि आपण त्यांच्याशी अलीकडेच झालेल्या शैक्षणिक परिषदेच्या संदर्भात शिक्षण, शालेय शिक्षण, शिक्षणातील वेगवेगळे घटक आणि शैक्षणिक सुधारणा, शैक्षणिक धोरणं यांच्या संदर्भात शाळा या घटकानं काय काय करणं शक्य आहे या संदर्भात बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. आत्ता जी शैक्षणिक परिषद झाली, या शैक्षणिक परिषदेमध्ये जे वेगळे वेगळे विषय चर्चिले गेले आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला गोव्यातल्या शिक्षकांचा, पालकांचा, शिक्षण संस्थांचा, पण आम्हाला असं वाटतं की शैक्षणिक परिषद हा समारोप नाही आहे, ती सुरुवात आहे. म्हणजे ही परिषद घेतल्यानंतर, इतक्या सगळ्या लोकांच्या सहभागानंतर पुढची दिशा काय असू शकते किंवा काय असावी या संदर्भात आपल्या काही सूचना, मार्गदर्शन असं काही? मला असं वाटतं की या शिक्षण परिषदेमध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश होता. मगाशी तुम्ही म्हणलात तसं की त्यात शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये पालक आहेत, त्याच्यामध्ये संस्था चालक आहेत, त्याच्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी आहेत आणि याचबरोबर शासनाला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथराव माशेलकर असतील किंवा काकोडकर असतील, असेही ज्याला आपण एक तज्ज्ञ मार्गदर्शक हेही उपलब्ध होते. या सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर किंवा त्यांची मतं ऐकल्यानंतर, त्यातल्या प्रश्नोत्तरांच्या नंतर मला असं वाटतं की शाळेला भविष्यामध्ये वेगळ्या प्रकारचं स्थान हे समाजामध्ये घ्यावं लागणार आहे. की केवळ माहितीची देवाणघेवाण करणारी अशी ती शाळा, ज्याला आम्ही इंडस्ट्रीयल मॉडेल ऑफ स्कूल म्हणतो, अशी ती नसणार आहे. तर ते एका अर्थाने कम्युनिटी सेंटर या अर्थाने आपल्याला शाळेला डेव्हलप करायला लागणार आहे. याचं कारण मुलांच्यापर्यंत माहिती आता वेगवेगळ्या मार्गांनी पोहोचणार आहे, परंतु नुसती माहिती पोहोचणं नाही तर शिक्षकाचा सुद्धा त्याच्यामध्ये रोल, भूमिका बदलणार आहे. म्हणजे पूर्वी शिक्षक म्हणजे माहितीचं डिसेमिनेशन करणारा आणि साधारणपणे पाठ्यपुस्तकातली माहिती शिकवणारा, परंतु आज प्रश्न बदलत आहेत. उदाहरणार्थ अनेक विद्यार्थ्यांना आज लक्षात येतं की लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत, काही ना काहीतरी अडचणी आहेत. मग केवळ शिक्षक म्हणेल की नाही बा हे माझं काम नाही असं म्हणून चालणार नाही, तर शिक्षकाला कदाचित काउन्सिलरचा रोल घ्यायला लागेल. बरोबर. त्यामुळे शिक्षकाला काही नवीन क्षमता शिकाव्या लागतील. परंतु दुसरीकडे असाही भाग आहे की याचा अर्थ शाळेला वेगवेगळ्या प्रकारचे लोक हे आपल्याशी जोडून घ्यावे लागतील. म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारचे प्रोफेशनल्स आहेत, त्यांनी शाळेमध्ये आलं पाहिजे, त्यांनी शाळेमधल्या रोजच्या दैनंदिन शिक्षणामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. हा एक भाग झाला. तसा दुसरा भाग असा आहे की समाजाच्याही गरजा बदलत चाललेल्या आहेत. म्हणजे आपल्याला कल्पना नाही, पण अनेक आता पणजीसारख्या शहरामध्येही आपल्याला अनुभवायला येईल की सिंगल पेरेंट फॅमिलीज निर्माण व्हायला लागलेल्या आहेत, न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आई वडील दोघंही नोकरीवर जातात आणि गोव्याच्या ठिकाणी तर लांब जातात नोकरीसाठी. मग मुलं शाळेवरती सोडावी लागतील आणि त्यामुळे कदाचित 4-5 तासाची शाळा ह्याच्याही पलीकडे 11 तासाची, 12 तासाची शाळा आणि ती मग रुटीन शाळेसारखी चालवून नाही चालणार. तर इट विल बी सॉर्ट ऑफ नॉट ओनली डे केअर सेंटर, पण बाकीचे जे सगळे फंक्शन्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ त्यात मुलांची एंटरटेनमेंट पण झाली पाहिजे, मुलांच्या कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीजद्वारा जे व्यक्तिमत्व विकसन होत असतं सगळं, तीही जबाबदारी कदाचित शाळेला घ्यावी लागेल. म्हणजे शाळेला कम्युनिटीच्या उपयोगी पडावं लागेल आणि त्याचबरोबर कम्युनिटीला सुद्धा शाळेमध्ये केवळ व एक शाळा आहे त्याला देणगी दिली, फी भरली म्हणजे आपलं कर्तव्य झालं असं म्हणून चालणार नाही. इट्स अ टू वे प्रोसेस आणि त्यामुळे एकमेकांना या पद्धतीची मदत ही कदाचित शाळांना करायला लागेल आणि त्यामुळे पुढच्या 10-20-25 वर्षातली शाळा ही शाळेपेक्षाही जास्त करून एक कम्युनिटी सेंटर या पद्धतीने डेव्हलप व्हावी लागेल असं वाटतं. याच्यामध्ये एक प्रश्न येतो तो अलीकडे आपल्याकडे शिक्षण हक्काचा कायदा झाला आणि शिक्षण हक्काचा कायदा झाला त्याच्या आधी सर्व शिक्षा अभियान आलं आणि या दोन गोष्टींमुळे एकूणच पालक म्हणा, शिक्षक म्हणा, यांचं शिक्षणाकडे बघण्याबद्दलच्या काही गोष्टी काही बाबतीत ते थोडेसे म्हणजे काही प्रमाणात बिथरल्यासारखे, काही प्रमाणात गोंधळल्यासारखे आणि काही प्रमाणात बाबा आता आणि काय होणार अशा स्थितीत दिसतात. मग अशा शिक्षक आणि पालकांसाठी ही परिषद घेतल्यानंतर काय करता येण्यासारखं आहे? आता शिक्षण हक्क कायद्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत खरं म्हणजे, की त्याच्यामध्ये असं सांगितलंय की एक
टीचर पेरेंट असोसिएशन असली पाहिजे. मग दुसरा भाग त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी पालक किंवा समाजाचा त्याच्यामध्ये काही अधिकार असला पाहिजे. आता गोष्टी नेहमी अधिकाराच्या किंवा हक्काच्या होतात आणि त्यामुळे एकाचे अधिकार वाढले की दुसऱ्या गटाला जणू काही त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे शिक्षक आणि पालक हे कबड्डीच्या दोन एकमेकांशी खेळणाऱ्या झुंजणाऱ्या टीम्स सारख्या दोन वेगळ्या पार्टीज होतात. तर इथं काहीतरी जसं शिक्षण हक्क कायद्याने काय सांगितलंय, शिक्षण हक्क कायद्याने किमान काय गोष्टी झाल्या पाहिजे ते सांगितलं, पण शिक्षण हक्क कायद्याने आणखीन एक चांगली गोष्ट अशी केलेली आहे की फ्लेक्झिबिलिटी निर्माण केलेली आहे सिस्टीममध्ये आणि त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की शिक्षकांना मदत करण्यासाठी जसं पालकांचा व्यवस्थापनामध्ये काहीतरी हक्क अधिकार आहे तसं शिक्षकांना पण एक अधिकार दिला आहे की ते हक्काने त्यांच्या पालकांना बोलवू शकतात शाळेमध्ये आणि त्यांची मदत घेऊ शकतात, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळी घेऊ शकतात. त्याच्यानंतर प्रत्यक्ष वर्गामध्ये अध्ययन अध्यापनाच्या बाबतीत सुद्धा जर एखादा चांगला डॉक्टर पालक आहे तर त्या डॉक्टर पालकाला का बरं म्हणू नये, विनंती करू नये की बा वर्षातून एक 6 तास तुम्ही आमच्या मुलांसाठी हे शरीरशास्त्रातला भाग शिकवायला या. तर हे पूर्वी विनंती मी म्हणतो आली तर या नव्या कायद्याने जणू काही शिक्षकांनाही तो एक हक्क प्राप्त झाला आहे की वी आर पार्ट ऑफ अ टीचर पेरेंट असोसिएशन सो वी हॅव टू हेल्प इच अदर. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि 8वीपर्यंतच्या शिक्षणामध्ये आपण असं वाटतंय आपल्याला की शासनाचं खूप बंधन आहे अमुक आहे, खरं म्हणजे सगळ्या शिक्षकांनी आणि संस्था चालकांनी जर असं ठरवलं तर खूप ऑटोनॉमी ही 8वीपर्यंत दिलेली आहे, फक्त त्याला आपल्याला त्याचं योग्य पद्धतीने विचार करून त्या कायद्यातल्या कलमांचा नीट अर्थ लावून मिनिंगफुल एक्झिक्युशन हा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. तर त्या दृष्टीने कसे प्रयत्न करता येतील पुढच्या काही काळामध्ये, म्हणजे आता उदाहरणार्थ एक साधी गोष्ट आहे की अनेक ठिकाणी आता हे कार्यानुभव किंवा व्होकेशनल एज्युकेशन आलं पाहिजे असं आता, कारण त्याशिवाय लाईफ स्किल्स कशी मुलांची डेव्हलप होणार. मग त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की काही कम्युनिटी बेस्ड सर्व्हिसेस हे शाळा देऊ शकतील का, विद्यार्थ्यांच्या मार्फत काही तयार केलेल्या गोष्टी आहेत, असं सुद्धा कदाचित विचार हा पुढच्या काळामध्ये करायला लागेल. म्हणजे शाळेने कम्युनिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या आणि कम्युनिटीने शाळेची काळजी घ्यायची, अशा पद्धतीचा विचार हा झाला पाहिजे. आजपर्यंत असं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं ग्रँट्स येतील अमुक होतील त्यामुळे आम्ही त्यांना उत्तरदायी होतो, तर तसं नाही, आम्ही सरकारला उत्तरदायी नाही, आम्ही आमच्या कम्युनिटीला आमच्या परिसरातल्या कम्युनिटीला उत्तरदायी आहोत, अशा पद्धतीचा विचार शाळेला करावा लागेल आणि कम्युनिटीलाही असं म्हणायला लागेल की ही शाळा आमच्या मुलांच्या फायद्याची आहे आणि त्यामुळे आम्ही त्या शाळेमध्ये प्रत्यक्ष अकॅडमिक कॉन्ट्रीब्युशन सुद्धा करू शकलो पाहिजे. एक गोष्ट अशी झाली आहे की म्हणजे ह्या सगळ्या कायद्यांनी विशिष्ट अशा काही रचना तयार केल्या, म्हणजे आमच्याकडे आता शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती ही आपल्या शिक्षण हक्क कायद्याने आणली, त्याशिवाय शाळा व्यवस्थापन समिती आमच्या शिक्षण कायद्यात आहेच स्वतंत्र, मग ग्रामशिक्षण समिती आहे, मग आमच्याकडे सल्लागार मंडळ आहे, शिक्षण सल्लागार मंडळ सरकारचं आहे, आणि या सगळ्यामध्ये प्रत्यक्षात म्हणजे धोरणं तयार करणं किंवा समाजाला शिक्षणाबद्दल काय वाटतं त्याचं प्रतिबिंब तिथे येणं त्यांच्या निर्णयांमध्ये असं काही करण्याच्या दृष्टीने नक्की शाळेला काही भूमिका आहे का? पहिली गोष्ट मला असं वाटतंय की कितीही जरी या सगळ्या प्रकारच्या समित्या असल्या तरी अंतिमतः मुलांच्या बरोबर काम जे करत असतात जास्त वेळ हे शिक्षक किंवा मुख्याध्यापक असतात. या अनेक प्रकारच्या ज्या समित्या सांगितलेल्या आहेत त्या कशासाठी आहेत, तर सामान्यतः थोडंसं चेक्स अँड बॅलन्सेस या प्रकारे ते असतं आणि त्यामुळे सर्वांगीण विचार व्हावा यासाठी या समित्या आहेत. याच्यामध्ये पहिली गोष्ट जर शाळेने काही करायची असेल तर आपल्याला त्या प्रत्येक समितीच्या कार्यकक्षा या निश्चित कराव्या लागतील थोड्याशा, म्हणजे मी ते कायदेशीर भाषेसाठी नाही म्हणत आहे परंतु फंक्शनल की त्यांनी कशाचा विचार करायचा. सल्लागार समिती असेल तर त्यांनी सल्लाच द्यायचा आहे, मग तो सल्ला मानावा का न मानावा हा शेवटी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा प्रश्न आहे, पण सल्ला देण्याचं काम आणि त्याच्यासाठी अभ्यास करणं त्याच्यासाठी योग्य तज्ज्ञ त्याच्यामध्ये घेणं आणि तो सल्ला लिखित स्वरूपामध्ये संस्था चालकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं ज्युरिस्डिक्शन झालं. पालक आणि शिक्षकांची ज्या वेळेला एक संयुक्त समिती असते त्याच्यामध्ये त्याचं ज्युरिस्डिक्शन काय, तिथं माझ्या मुलाला काय झालं आणि तुझ्या मुलाला काय झालं अशा उखाळ्या पाखाळ्या काढण्यामध्ये अर्थ नसतो. तर सर्व मुलांच्यासाठी कल्याणकारी काय काय प्रकारच्या योजना असल्या पाहिजेत ही त्याची कार्यकक्षा आहे. व्यवस्थापनाच्याही बाबतीमध्ये शालेय व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये जी समिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा कितीही जरी पालकांनी काही म्हटलं तरी आग्रह आपला असा असला पाहिजे की अंतिमतः
संस्था त्याचं सगळं चालन करणार आहे. पालकांचा त्यात सहभाग काय आहे तर कुणावर अन्याय होऊ नये एवढ्यासाठीच आहे. आणि त्यामुळे कार्यकक्षा जर निश्चित झाल्या प्रत्येकाच्या प्रत्येक समितीच्या तर कदाचित एकमेकांना पूरक ठरत आणि थोडस चेक्स अँड बॅलन्सेस या पद्धतीने कामाची गुणवत्ता वाढण्यासाठी मदत होईल. नाहीतर काही वेळा पूर्वी असं व्हायचं की ते एक कोणीतरी संस्थेत निर्णय घेणार आणि त्या प्रकारे सगळं होत जाणार, तर ते टाळण्यासाठी थोडं लोकशाहीकरण या सगळ्याचं RTE मध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे. आता सुरुवातीचा काळ खडखडाट थोडा होणार, त्या त्या समित्यांच्या कार्यकक्षा निश्चित होत होत हळूहळू मला असं वाटतं की त्या एकमेकांना पूरक होऊन काम करायला लागतील. एक गोष्ट अशी लक्षात येते म्हणजे गोव्यात आमच्याकडे नेहमी कुणीही पुढारी अलीकडे बोलताना असं म्हणतो की सरकारच्या एकूण शिक्षणावरच्या खर्चापैकी 95% पगारावर जातात आणि मग त्याच्या पुढे काय होणार आणि तरीही शिक्षणात काही होत नाही. शिक्षकांचं म्हणणं असं असतं की आम्हाला जे दिलंय ते आम्ही करतो, तुम्ही आम्हाला दिलं ना सिलेबस तो आम्ही पूर्ण करतो, त्यामुळे आम्ही प्रयोग कधी करायचे, आम्हाला मोकळीक कुठे आहे. तर या संदर्भात शाळेने प्रत्येक शाळेने घेण्यासारखी काही भूमिका आहे. या शिक्षण परिषदेत आपण अनेक उदाहरणं ऐकली, म्हणजे जसं मी आमच्या शाळांची उदाहरणं दिली तशी अन्यही अनेक तज्ज्ञ आले होते, त्यांनी त्यांची उदाहरणं दिली किंवा तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल आणि त्यामुळे एफिशियन्सी कशी वाढवता येईल हेही आपण ऐकलं अनेक वक्त्यांच्याकडनं. याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सरकार सॅलरीजवर किंवा पगारावरती भरपूर खर्च करतं हे खरं आहे, पण दुसरी बाजू तितकी खरी आहे की आणि ती मला शिक्षकांची बाजू आणि ती मला पटते ती म्हणजे शिक्षक त्यांना नेमून दिलेलं नियमित व्यवस्थित करतात. अडचण अशी आहे की परिस्थिती बदलतीये पाहिल्यानंतर शिक्षकांनी काय करावं, आता त्यात बदल झालेला आहे की नुसता सिलेबस शिकवणं हे शिक्षकाचं काम नाही, मग त्याने काय काय केलं पाहिजे, त्याने कोणती नवीन तंत्र वापरली पाहिजेत, पद्धती काय वापरल्या पाहिजेत, याची नेमकी सेवांतर्गत प्रशिक्षणाची चांगली व्यवस्था झाल्याशिवाय शिक्षकांना काय करावं ते कळणार नाही. याचं कारण शिक्षक स्वतः या पद्धतीत शिकला नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना आपण व्यवस्थित जर ट्रेनिंग दिलं तर नव्या गोष्टीसुद्धा शिक्षक जबाबदारीने उत्तमरित्या पार पाडतील याच्याबद्दल मला शंका नाही आहे. पण आजपर्यंत आपण त्यांना काही जुन्याच पद्धतीने सगळं चालवलेलं आहे आणि कायदा मात्र नवीन आणला, त्याच्यामध्ये नवीन नवीन रचना आणल्या, त्या सगळ्याचं आत्ताची जी प्रशिक्षणं होत आहेत ती तोंडदेखली प्रशिक्षणं आहेत. मी गोव्याचं मला माहीत नाही पण तू महाराष्ट्र राज्यात मला असं वाटतं की ट्रेनिंग लॉस खूप होतो, शेवटी शिक्षकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्यामध्ये काही दम राहिलेला नसतो आणि त्यामुळे ती कशी चांगली करता येईल, त्याच्या प्रशिक्षणाच्या चांगल्या पद्धती, संयोजनाच्या कोऑर्डिनेशनच्या चांगल्या पद्धती या जर करायचं ठरवलं तर मला असं वाटतं की जुन्या रोलपेक्षा आणखीन काहीतरी नवीन भूमिका करायला शिक्षकाला सुद्धा आवडेल. याचं कारण आता तरुण शिक्षकांची पिढी ही शिक्षण क्षेत्रामध्ये येते आणि त्यांना काही या सगळ्या तंत्रज्ञानाची वगैरे ॲलर्जी नाही आहे, ते कदाचित हे सगळं वापरू शकतं. आपण ज्ञानप्रबोधिनीचा उल्लेख केला आणि ज्ञानप्रबोधिनी ही अशा अनेक प्रयोगशील आणि कृतिशील शाळांना शिक्षकांना एका दीपस्तंभाप्रमाणे आहे. आमच्या पालकांसाठी आणि सर्वसामान्य शिक्षणप्रेमींसाठी ज्ञानप्रबोधिनीचं एकूण काम याचं आपल्याला एक थोडक्यात असं काही